स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने बेकायदेशीररित्या वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्यांवर अहमदनगर शहरातील कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल याकूब अहमद सय्यद यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे। तर कोतवाली पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस पथक संबंधित ठिकाणी रवाना झालं आणि धाड टाकत कारवाई केली आहे। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथक आयुर्वेद कॉर्नर ते नेप्ती चौक जाणाऱ्या रोडवरील अलीकडे वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून नालेगाव अमरधाम शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत रात्रीच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता तेथे एक इसम मोकळ्या जागेत एका मशीनद्वारे घरगुती गॅस टाकीमधून ऑटो रिक्षा यामध्ये इलेक्ट्रिक मोटर पंपाच्या सहाय्याने गॅस भरत असल्याचं आढळून आलं। संबंधिताची चौकशी केली असता त्याने त्याचं नाव निरंजन उर्फ विशाल कांबळे असं सांगितलं असून त्याच्याकडे गॅस परवान्याबाबत विचारणा केली असता त्याने परवाना नसल्याचं सांगितलं। तसेच संबंधित ठिकाणची बारकाईने पाहणी केली असता निरंजन कांबळे हा त्याच्या ताब्यातील इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी क्रिस्टल 30 पॉवर स्पेअर कंपनीचा प्रेशर पंप असून त्या काट्यावर घरगुती गॅस टाकी उलटी ठेवून त्यात पाईप टाकून मशीनद्वारे रिक्षात भरत असताना आढळून आलं। अवैधरित्या गॅस भरण्याबाबत विचारणा केली असता गॅस सिलेंडर हे गॅस वितरण करणाऱ्या भारत गॅस कंपनीच्या गाड्यांमधून घेतल्याचं त्यानं सांगितलं। तर या प्रकरणी 66,500 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। तसेच हे गोदाम पंचनामा करून जागीच जप्त करत सीलबंद करत मुद्देमाल आणि आरोपी ताब्यात घेऊन पोलिसांनी आरोपीला पोलीस स्टेशन येथे हजर केलंय। पुढील तपास पोलीस करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।